गणेशोत्सवासाठी ज्यादा बस सोडण्यासंदर्भातला निर्णय कॅबिनेट बैठकीमध्ये झालेला आहे. आपल्यासोबत या ठिकाणी मंत्री अनिल परब आहेत. सर, एकूण गणेशोत्सवासंदर्भातला महत्वाचा निर्णय झालेला आहे कारण अनेक कोकणात जाणारे चाकरमानी आहेत, त्यांच्या मनामध्ये हा खरं तर प्रश्न होता, काय सांगाल? गणेशोत्सव हा कोकणवासियांसाठी सगळ्यात महत्वाचा सण असतो आणि आतापासून गावाकडे गणेशोत्सव साजरा करण्यासाठीचे वेध कोकणवासियांना लागलेले आहेत. आणि मागच्या वर्षी आणि यावर्षी जी करोनाची परिस्थिती एकंदर पाहता, मागच्या वर्षी फार कडक निर्बंधात गणेशोत्सव साजरा झाला. यावर्षी आम्ही कोकणात जाणाऱ्या लोकांसाठी 2200 गाड्यांची व्यवस्था केलेली आहे. त्याचं बुकिंग 16 तारखेपासून चालू होत आहे आणि साधारण 14 तारखेपासून त्याचं परतीचं बुकिंग सुरू होईल. आणि यावर्षी लोकांना त्यांच्या घरापर्यंत एसटी पोहोचेल अशी व्यवस्था आम्ही केली आहे. त्याचबरोबर करोनाचे सर्व निर्बंध पाळूनच हा प्रवास होईल, परंतु यावर्षी लोकांना कोकणामध्ये एसटीने जाण्याची मुभा आम्ही दिलेली आहे. साधारण जे कोकणामध्ये जाणार आहेत त्यांच्यासाठी काही टेस्टिंग संदर्भात काही निर्णय किंवा नियमावली, त्यावेळेला परिस्थिती कशी असेल ती बघून त्यावेळेला निर्णय घेतले जातील. परंतु आता आम्ही फक्त त्याचं बुकिंग चालू केलेलं आहे. करोनाचे निर्बंध काय असतील, ती त्यावेळेची परिस्थिती कशी असेल याच्यावरती सगळं अवलंबून आहे. परंतु जाण्याची व्यवस्था ऐन शेवटच्या क्षणाला होऊ नये त्याची पूर्वतयारी असावी म्हणून आम्ही त्या पद्धतीचे कामकाज सुरू केलेले आहे. कालच आरोग्य मंत्र्यांनी जसं स्पष्ट केलंय की 10 जिल्हे खरं तर मोठ्या प्रमाणात त्या ठिकाणी कोरोना रुग्णांची संख्या दिसून येते, त्याच्यामध्ये रत्नागिरी सिंधुदुर्गचा देखील समावेश आहे. तर मग त्यांच्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांना काही वेगळे नियम सांगितले? संदर्भामध्ये जिल्हाधिकाऱ्यांशी बैठक होईल, आरोग्याच्या संघटनांशी बैठक होईल. जिल्हे जरी कोरोना रुग्णवाढीची संख्या जरी जास्त असली तरी सगळे नियम पाळूनच कोकणामध्ये गणेशोत्सव साजरा होईल. सर, एक वेगळा प्रश्न आहे की आज छगन भुजबळांनी ओबीसीच्या संदर्भामध्ये देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. जसं आपण बघितलं की विधानभवनामध्ये एक वेगळा मुद्दा छगन भुजबळ आणि देवेंद्र फडणवीस यांनी ओबीसीच्या संदर्भात उपस्थित केलेला होता आणि आज प्रत्यक्ष जाऊन भेट घेतलेली आहे, काय कोण नाही? मला असं वाटतं की एखाद्या समाजाचा प्रश्न मांडताना सर्व पक्षाच्या लोकांनी त्याच्यामध्ये मदत केली पाहिजे, सर्व पक्षाच्या लोकांनी त्याला ताकद लावली पाहिजे. कारण ओबीसीचा मुद्दा किंवा कुठल्याही आरक्षणाचा मुद्दा हा कुठल्या एका पक्षाचा नसतो, तो समाजाचा असतो. आणि म्हणून जेव्हा एखाद्या समाजाचा प्रश्न निर्माण होतो त्यावेळेला सर्व पक्षीय मिळून त्याचा, जसं कुठलंही आमच्याकडे आरक्षणाचा विषय येतो आम्ही एकमताने ठराव करतो, तिथे पक्षीय राजकारण नसतं आणि त्यामुळे अशी भेट घेण्यात काही गैर नाही आहे. उलट मला असं वाटतं सर्वांना बरोबर घेऊन हा प्रश्न लवकरात लवकर सोडवण्याचा प्रयत्न जर भुजबळांनी केला असेल तर तो चांगला प्रयत्न आहे. आणखीन एक वेगळा प्रश्न आहे की आवाजी मतदानाचा एकूण संदर्भ घेत आता पुढे अध्यक्षपदाची निवडणूक होणार असल्याची माहिती आहे. नाही, याच्या बाबतीत आता काहीच ठरवता येणार नाही कारण अजून अध्यक्षपदाच्या निवडणुकीचा कार्यक्रम ठरायचा. एकूण बघतोय की अध्यक्षपदाच्या निवडणुकीचा कार्यक्रम अजून ठरायचा असल्याचं मत या ठिकाणी व्यक्त करण्यात आलं आहे. शिवाय कोकणातल्या चाकरमान्यांसाठी एक महत्वपूर्ण निर्णय खरं तर कॅबिनेटमध्ये घेण्यात आल्याचं देखील दिसून आलं आहे. कॅमेरापर्सन राकेश शेळकर, वैदेही काणेकर, साम टीव्ही न्यूज, मुंबई.